उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती ही जरी म्हण असली तरी उत्तम शेती हाच मोठा पर्याय असल्याचं मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केलं. 1 जुलै कृषी दिन अर्थात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त कृषी विभागाच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, आत्माचे संचालक दशरथ तांबाळे, डाळिंब संशोधन केंद्राचे डॉक्टर अमृत सागर, आत्माचे सहसंचालक मदन मुकणे, जिल्हा कृषी अधिकारी कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना सीईओ दिलीप स्वामी म्हणाले की उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती अशी जरी म्हण असली तरी उत्तम शेती हाच मोठा पर्याय आहे. वेगवेगळ्या संकल्पना राहून आपली शेती उत्तमोत्तम कशी होईल, कमीत कमी कष्टामध्ये कमीत कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसं होईल, उत्पादन क्षमता प्रत्येक शेतीची कशी वाढली जाईल, बी बियाणाची उत्पादन क्षमता कशी वाढेल, जास्तीत जास्त उत्पन्न कसं होईल, एका एकरवर किंवा एका हेक्टरवर पूर्वी किती उत्पन्न मिळत होतं ते त्याचं जास्तीत जास्त वाढ कशा पद्धतीने होईल याच्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी आपण हा प्रयत्न केलेले आहे. आता आपल्या डाळिंब संशोधन संस्थानामध्ये काम करणारे शास्त्रज्ञ या ठिकाणी अनेक गोष्टी आपल्याला ठिकाणी सांगितले, परंतु बऱ्याच ठिकाणी आपण कृषी विभागाचं सांगतोय ते कृषी विभागाचं त्याचं काम आहे म्हणून ते सांगत राहतोय, म्हणून दुर्लक्ष करणारे सुद्धा अनेक शेतकरी बांधव आहेत. परंतु कृषी विभाग जे सांगतो ते आधुनिक तंत्रज्ञान आधुनिक विज्ञान शेतीचं आपल्याला सांगतोय, म्हणून आत्मसात करणारे कृषी शास्त्रज्ञ असे कृषी विभागाशी सतत संलग्न करणारे अनेक शेतकरी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक प्रयोग झालेत. मागे आम्ही जिल्हा परिषदेमध्येच काहीतरी रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न केलेल्या काही शेतकऱ्यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार करतो. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे म्हणाले की कृषी क्षेत्राला बळकटी देण्याचं काम वसंतराव नाईक यांनी केलं, त्यांचे शेतीविषयक विचार आणि त्या दृष्टीनं केलेली कृती महत्वपूर्ण आहे. आपण माहित असेल याच्यामध्ये नाईक साहेबांचं खरं त्याच्यावरती बरंच ठरलं तर कृषी क्षेत्रामध्ये त्यांचं अमूलाग असं कार्य आहे. त्यांना कृषी तज्ञ, प्रगतीशील शेतकरी, अनुराजनीतीज्ञ अशी त्यांची ओळख आहे. महाराष्ट्राचे सर्वाधिक काम म्हणून मुख्यमंत्री विराजमान केलेले नाईक नगरस्वासी वसंतराव नाईक साहेबांनी सर्व जास्त काळ या कामावर काम केलं आहे. महाराष्ट्रातील हरित क्रांती, पंचायत राज, श्वेत क्रांती आणि रोजगार हमी योजनेचे जनक हे त्यांना समजले जाते. 1972 मध्ये दुष्काळ पडला होता तर दुष्काळानंतर खूप मोलाचं कार्य केलं. शेतकऱ्यांचं जाणताच्या हरित योजना म्हणून देखील त्यांना संबोधलं जातं. आधुनिक पशुप्रधान भारताचे कृषी तज्ञ त्यांनी कृषी आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये अमूलाग्र अशी कामगिरी त्यांच्या कार्यकाळामध्ये केली. खडाची प्रगतीशील शेतकरी अशी त्यांची ओळख आहे. दरम्यान आत्माचे संचालक दशरथ तांबाळे, डाळिंब संशोधन केंद्राचे डॉक्टर अमृत सागर, आत्माचे सहसंचालक मदन मुकणे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. याप्रसंगी शेतकरी बांधवांचा बियाणे आणि वृक्ष देऊन गौरव करण्यात आला. विस्तार अधिकारी सचिन चव्हाण यांनी स्वागत केलं तर जिल्हा कृषी अधिकारी कुंभार यांनी आभार प्रदर्शन केलं.